नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी। आज आपण इयत्ता 9वी गणित सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2 दिवस 33वा पाहणार आहोत। तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राइब करा। चला तर मग दिवस 33वा पाहूया। चाचणी क्रमांक 2 दिवस 33वा इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 व भाग 2, वेळ 1 तास आणि एकूण गुण 15। प्रश्न पहिला, खालील बहुपर्याय प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा। 4 गुण, प्रत्येक प्रश्नासाठी 1-1 गुण आहे। खालीलपैकी डॅश ही राशी बहुपदी आहे। आता बहुपदी आहे म्हणजेच बहुपदी कशी ओळखणार? चलाचा घातांक हा कसा असला पाहिजेत? धन असला पाहिजेत। या ठिकाणी 1 अपूर्णांकात आहे, या ठिकाणी धन आहे, इथं ऋण आहे, इथं ऋण आहे, म्हणून आपलं पर्याय क्रमांक बी बहुपदी कोणती असेल? x+2 ही बहुपदी आहे। प्रश्न दुसरा, 5.2 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 1.5 सेंटीमीटर असेल। आपल्याला माहिती आहे त्रिज्या आणि व्यास, त्रिज्याच्या दुप्पट व्यास असतो आणि वर्तुळात सर्वात मोठ्यात मोठी जीवा म्हणजेच व्यास, म्हणून 5.2 दुप्पट काय येईल? 10.4। म्हणून 5.2 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 10.4 सेंटीमीटर असेल। पर्याय क्रमांक डी। प्रश्न तिसरा, प्रत्येक चौरस हा -- नसतो। तर प्रत्येक चौरस आयात असतो, समभुज चौकोन असतो, समांतरभुज चौकोन असतो, परंतु समलंब चौकोन असत नाही, म्हणून उत्तर असेल समलंब चौकोन सी। प्रश्न चौथा, अर्धवर्तुळ कंसाचे माप -- असते। आपल्याला माहित आहे पूर्ण वर्तुळ कंसाचं 360 आणि अर्धवर्तुळाचं माप किंवा अर्धवर्तुळ कंसाचं माप 180। पर्याय सी। प्रश्न दुसरा सोडवा, त्यामध्ये पहिला बेरीज करा। प्रश्न दिलेला आहे 2x² - 3x + 5 + 3x² - 3x + 5। प्रथम समीकरण लिहूयात, जशास तसं दिलेलं उदाहरण घेऊ। 2x² - 3x + 5 + आता अधिकने या कंसाला गुणाकार केला तर काय असेल? जशास तसं तेच, किंवा हे एक्झाम्पल इक्वल टू बरोबर, मग हे जशास तसं घेतलं, अधिकने कंसाला गुणाकार करू, काय असेल मग? 3x² + 3x + 5। आता वर्गीय पद वर्ग वर्ग असणार एकत्र करू आपण, इथं आहे इथे एक आहे, मग मी ह्याला असेल इथं 2 + 3 कंसाच्या बाहेर वर्ग, एक्स एक्स असणारे किती आहे इथं? -3x + 3x + 3 × x + 5 × 5, म्हणजे आपण सजातीय पद एकत्र करून घेतले बरोबर। 2 + 3 = 5x² + 3 × 3 काय होईल? कटून घ्या जाईल म्हणजेच 0 होऊन जाईल, अधिक 0x आणि +5 × 5 हे सुद्धा काय असेल? 0, म्हणजेच 0x लिहिण्याची गरज नाही, उत्तर असेल आपलं फक्त 5x² तर काय आहे? 5x² प्रश्न दुसरा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील एका लघुकंसाचे नाव लिहा। आता लघुकंसाचं नाव लिहा, लघुकंस म्हणजेच त्याचं माप 180 अंशापेक्षा कमी असलं पाहिजे। मग आता कोणत्याही एका कंसाचं माप लिहायचं आहे, इथं ओ वर्तुळाचं केंद्र आहे, इथं ए बी आणि सी बिंदू आहेत, तर कंस ए बी हा लघुकंस होईल, किंवा कंस बी सी हासुद्धा लघुकंस होईल, किंवा तुम्ही कंस ए बी सी हा सुद्धा घेऊ शकता, हा सुद्धा काय असेल? लघुकंस आहे। प्रश्न तिसरा, समभुज चौकोन ए बी सी डी चे कर्ण परस्परांना पी बिंदू छेदतात, तर माप कोण ए पी बी बरोबर किती? मग प्रथम काय करू आपण, आकृती काढून घेऊया। एक समभुज चौकोन काढला, हा समभुज चौकोन आहे, याला नाव देऊ ए बी सी आणि हा डी, हा समभुज चौकोन आहे। याच्या चारही भुजा कशा आहेत? सारख्या आहेत। त्याचे कर्ण परस्परांना कोणत्या बिंदूमध्ये? पी बिंदूमध्ये छेदतात। तर कर्ण ए सी आणि कर्ण बी डी एकमेकांना कुठं छेदतात? बिंदू पी मध्ये छेदतात। तर माप कोण ए पी बी, तर ह्या कोणाचं माप सांगायचं आपल्याला? ए पी बी। तर मग आपल्याला माहिती आहे समभुज चौकोनाचे कर्ण, समभुज चौकोनाचे कर्ण, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे, आपण गुणधर्म पाहिलेला आहे,
काय गुणधर्म परस्परांचे? लंब दुभाजक असतात, लंब दुभाजक असतात, म्हणजे एकतर लंब असतात म्हणजे 90° कोण करतात आणि एकमेकांचे दुभाजक, लंब दुभाजक असतात। म्हणून या ठिकाणचा कोण किती होईल? हा 90°। म्हणून विचारलेला प्रश्न काय असेल आपला? माप कोण ए पी बी बरोबर 90°। माप कोण ए पी बी बरोबर 90°। प्रश्न तिसरा सोडवा, 8 गुण आहे त्याला। त्यामधील प्रश्न पहिला, आता याच्यामध्ये 4 उपप्रश्न आहेत, त्याच्यातला पहिला प्रश्न, त्रिकोण ए बी सी असा काढा की माप कोण ए बरोबर 60°, माप कोण बी बरोबर 80°, आणि लेंथ ऑफ ए बी म्हणजे ए बीची लांबी 4.8 cm। तर आपल्याला हे काय करावं लागेल? कंपासच्या सहाय्यानं कृती करायची आहे, तर कच्ची आकृती पाहूयात आपण। प्रथम काय करू आपण, ए बी काढून घेऊ, किती लांबीचा? 4.8 cm लांबीचा। नंतर ए या ठिकाणी किती अंशाचा कोण करणारा किरण काढावा लागेल? 60° कोण करणारा किरण, आणि बी या ठिकाणी 80° किरण कोण करणारा किरण, आणि दोन ज्या ठिकाणी छेदतील त्या ठिकाणी आपला बिंदू कोणता असेल? सी बिंदू असेल, आणि हे दोन जोडून घेऊया। मग चला तर मग प्रत्यक्ष कंपासच्या सहाय्यानं कृती करू, रोबो कंपासचा वापर करून आपण ही कृती करू। त्रिकोणी ए बी सी काढायचा, ए बी बरोबर 4.8 आहे, मग प्रथम आपण बिंदू ए घेतला, नंतर 4.8 cm अंतरावर दुसरा बिंदू बी घेऊया, दुसरा बिंदू घेतला बी, मग मोजपट्टीच्या सहाय्यानं यामध्ये रेषा ओढून घेतली ए बी, नंतर ए या ठिकाणी कोनमापकाच्या सहाय्याने किती अंशाचा कोण? 60°, पहा इथं दिसतोय का 60°चा कोण, कारण कोनमापक बरोबर रेषेवर जोडलेला आहे, 0, 10, 20, 30, 40, 50, 60। मग इथे एक बिंदू घ्या आणि हा बिंदू आणि ए बिंदू मोजपट्टीनं जोडून घेऊया, मोजपट्टीनं जोडून घ्या, नंतर कोण मोजून पहा बरोबर आहे का? 60°चाच आहे, अगदी बरोबर 60°चा कोण झालेला आहे। नंतर बी या ठिकाणी 80°चा कोण करू, बघा कोण मापकामध्ये किती 80°चा, इथे एक बिंदू घेऊ, हा बिंदू आणि बी बिंदू मोजपट्टीच्या सहाय्यानं जोडून घेऊ। हे दोन रेषा एकमेकाला ज्या बिंदूमध्ये छेदतात, प्रथम कोण मोजून घेतला? 80°चा आहे, बरोबर आहे 80°चा आहे, आणि या दोन रेषा ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी बिंदूचं नाव दिलं सी। मग हा त्रिकोण ए बी सी कंपासच्या सहाय्यानं काढलेला आहे, ए कोणाचं माप किती 60, बीचं 80, आणि ए बी अंतर किती आहे हे 4.8। प्रश्न दुसरा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची ए बी ही जीवा आहे, जीवा ए बीची लांबी 8 cm आहे, रेख ओ पी लंब जीवा ए बी आणि लेंथ ऑफ ओ पी बरोबर 3 cm असेल, तर वर्तुळाची त्रिज्या काढा। तर आकृतीमध्ये पहा ए बी दिलेलं आहे आपल्याला आणि ओ पी काय आहे लंब सांगितलेलं आहे, तर काय काढायचं आहे आपल्याला? ए बीची ए पी दिले, ए बी दिले, ओ पी दिले, वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे। मग कोणती ही त्रिज्या जोडून घेतली आपण, ही रेषा जोडून घेतली, ही काय असेल? त्रिज्या असेल, वर्तुळाची त्रिज्या। मग आपल्याला ही काय सांगितलं आहे? ओ पी लंब, ओ पी लंब ए बी, मग आपल्याला गुणधर्म माहीत आहे, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो, म्हणून काय लिहू शकतो आपण? मग ए पी बरोबर, ए पी बरोबर पी बी बरोबर 1/2 ए बी, याचं कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो। मग बरोबर 1/2 गुणिले ए बीचं अंतर किती दिलेलं आहे आपल्याला? 8, 1/2 × 8 म्हणजेच बेकबे बेदुनी बेचोक 8, म्हणजे काय मिळालं आपल्याला? ए पी बरोबर मिळालं 4, आणि नंतर ओ पी दिलेला आहे, ओ पी किती दिलेला आहे? 3, आणि या ठिकाणचा कोण तर 90°चा दिलेलाच आहे, मग काटकोन त्रिकोण ए ओ पी मध्ये काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण ए ओ पी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने, पायथागोरसच्या
पायथागोरसचा प्रमेय माहिती आहे तुम्हाला? पायथागोरसच्या प्रमेयाने काय लिहिता येतं? कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग किंवा कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूच्या वर्गांची बेरीज. म्हणून त्रिज्या काय आहे? कर्ण इथं काय आहे आपला? ओए. ओएचा वर्ग बरोबर एपीचा वर्ग अधिक ओपीचा वर्ग. किमती ठेवूया. एपीची किंमत आहे, एपीची काढली आपण पाहिजे तर एपीची किंमत किती आली? 4 वर्ग अधिक 3 वर्ग. 4 वर्ग आला 16, 3 वर्ग 9, 16 आणि 9 25. ही कशाची किंमत आली? ओए वर्गाची. वर्गमूळ घ्या दोन्ही बाजूचं. ओए बरोबर 5. ओए बरोबर किती असेल? 5 सेंटीमीटर. म्हणून शेवटी उत्तर काय असेल? मग मला काय विचारलं आहे उत्तर प्रश्न? वर्तुळाची त्रिज्या. वर्तुळाची त्रिज्या बरोबर वर्तुळाची त्रिज्या रेडियस बरोबर 5 सेंटीमीटर. वर्तुळाची त्रिज्या बरोबर 5 सेंटीमीटर. प्रश्न तिसरा, विस्तार करा. यम अधिक 2n कंसाचा वर्ग. यम अधिक 2n कंसाचा वर्ग. आता याचा विस्तार करण्यापूर्वी आपण एक सूत्र पाहिलेलं आहे पा, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर काय सूत्राचा विस्तार? एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. मग इथं ए म्हणजे यम समजा आणि बी म्हणजे 2n, म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला? इथं यमचा वर्ग अधिक 2 गुणिले m गुणिले 2n. 2ab अधिक बीचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग आहे? 2nचा वर्ग. म्हणजेच यमचा वर्ग अधिक, इथं गुणाकार करून घ्या, 2 गुणिले 2 4, यम गुणिले एन म्हणजेच mn, अधिक 2n चा वर्ग. म्हणून उत्तर असेल आपलं यम वर्ग अधिक 4mn, 4mn अधिक 4n चा वर्ग हा विस्तार आहे. प्रश्न चौथा, भागाकार करा. 2x² + x - 1 / x - 1. आता भागाकार करते वेळेस 2x² + x - 1 / x - 1. आता प्रथम पहिला भाग किती म्हणजे काय दिले? पहिले संख्येचा विचार करा, 2x² मग ह्या एक्सला कशाने गुणाकार केला म्हणजे 2x² येईल? तर सहगुणोत्तर घेऊ 2 आणि एक्सचा वर्ग आहे, इथे एक्स आहे म्हणजे एका एक्सनं गुणाकार करा. 2x * x काय येईल? 2x² वजाबाकी करा. नंतर काय करा? फक्त एकालाच गुणाकार करून चालणार नाही, तर 2x * x 2x² वजा याला पण गुणाकार करावा लागेल, वजा 2x. आता काय करायचं आहे? वजाबाकी करायची. चिन्ह बदला, इथं ऋण होईल इथं धन होईल. हे 2x² - 2x² कटून जाईल. मग वजा एक्स आणि अधिक 2x, 2x मधून 1x गेला, काय राहिला? एक्स. आणि इकडचा शिल्लक राहिलेला -1. मग x - 1 ला x - 1 भाग द्यायचा, म्हणजे भाग बसेल कितीचा? 1चा. मग 1 गुणाकार केला म्हणजेच जशास तसा असेल, x - 1. वजाबाकी करा, इथं ऋण होईल इथं धन होईल. हे x कटून जाईल, 1 कटून जाईल, म्हणजेच काय उरलं आपल्याला? 0. म्हणून बाकी काय मिळाली आपली? बाकी 0 असेल. आणि हा असेल भागाकार. हा काय असेल? भागाकार. भागाकार बरोबर काय आला? 2x + 1. म्हणून भागाकार बरोबर म्हटलं तर शेवटी उत्तर लिहू, भागाकार बरोबर काय मिळाला? 2x + 1. आणि बाकी मिळाली, बाकी किती आहे? बाकी बरोबर 0. अशा प्रकारे आपण दिवस 33वा चाचणी दुसरी पाहिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू.